प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. जिवंत मुलाला दिला मृत्यूचा दाखला. शेगावच्या ग्रामसेविका कल्पना गवळी यांचा प्रताप. जत तालुक्यातील शेगाव येथील ग्रामसेविका कल्पना गवळी यांनी 6 वर्षाच्या जिवंत मुलाला जन्माचा दाखला मागितला असताना थेट मृत्यूचा दाखला देण्याचा प्रताप केलाय. जिवंतपणी 6 वर्षाच्या मुलाला मृत्यूचा दाखला दिल्याने पालक व नातेवाईकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून गवळी यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी या प्रकाराचा निषेध करत ग्रामसेविका गवळी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्याचे असे झाले की जत तालुक्यातील डोरली येथील श्रीवर्धन मार्तंड पवार या 6 वर्षाच्या मुलाचा जन्म जत तालुक्यातील शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्म झाल्याने त्याचा जन्माचा दाखला शेगाव ग्रामपंचायतीमधून मिळणार होता. श्रीवर्धन यांचे वडील मार्तंड यांनी श्रीवर्धन याच्या जन्माचा दाखला मिळवण्यासाठी शेगाव ग्रामपंचायत गाठले. शेगाव ग्रामपंचायतीमधून त्यांना 2 ऑगस्ट रोजी दाखला देण्यात आला. देण्यात आलेला दाखला पाहून श्रीवर्धन याचे वडील मार्तंड यांना धक्काच बसला. श्रीवर्धन याचा जन्माचा दाखला देण्याऐवजी मृत्यूचा दाखला देण्यात आला होता. या प्रकाराबद्दल श्रीवर्धन याच्या वडिलांसह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जन्म व मृत्यूचा दाखला देताना जबाबदारीने दाखला द्यायला हवा, पण तसे न होता उलट सुलट प्रकार घडला. याचाच अर्थ ग्रामसेविका गवळी यांचं कामात लक्ष नाही हे उघड आहे. त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी मार्तंड पवार यांनी केली आहे. दरम्यान शेगाव येथील प्रकार हा संतापजनक आहे. ग्रामसेवक कल्पना गवळी यांनी जिवंत मुलालाच कागदोपत्री मारून टाकले आहे याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्याकडे बोट दाखवून त्या मोकळ्या होत आहेत. या प्रकरणी शेगावच्या ग्रामसेविका कल्पना गवळी यांना निलंबित करा अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी केली आहे. मी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार बोलतोय. हॅलो. मी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार बोलतोय. हा बोला की साहेब. हा तुम्ही काल काय चुकीले मॅडम? ते दाखला जरा हे झालेला आहे, ते क्लार्कनं लिहिले हो, मी 9 वाजता सही केले, त्यांनी मृत्यूच्या दाखल्यावरती जन्माची नोंद दिले हे करून. पण असं कसं मॅडम, तुम्ही चेक करायला ना. होय की साहेब, जाऊ दे, आता झाली चूक, त्यांना या म्हटलं मी हाय जत मध्ये, तुमचा दाखला दिल्याशिवाय मी काही जात नाही म्हटलं. या म्हटलं तयार करून देते. ते कसं आहे, ते पीएससी असल्यामुळं सगळ्या नोंदी तिथंच असते, तो आजूबाजूच्या खेड्यांवरच्या. आणि आता प्रत्येक दाखला कुठं वाचत बसायचं, एखादं लिखित असलं का मी वाचते, पण हे असं मग जन्म मृत्यू हे काय मी लय वाचत बसत नाही ना. हो मॅडम बरोबर आहे, पण तुमचा अधिकारी घेतला म्हणजे कोण क्लार्क आहे घेतला? हा क्लार्क आहेत. हा मग त्या क्लार्कनं ते काय जन्माचा दाखला मागल्यानंतर घेतोय म्हटल्यानंतर मिळलेल्या माणसाला आपलं जीवन मात्र तुम्ही डायरेक्ट मारणार काय? असं द्या साहेब, देते मी तयार करून. तुम्ही देसाला की, पण ही काय फंक्शन झालं सांगा मला तुमच्या मला. असू द्या, आता काय झाली चूक, त्याला काय करायचं आता, हा आपण दुरुस्त करून घ्यायची. दो मुलगा ना मुलगा, तुम्ही दिलाय तू मृत्यू दाखला तुम्ही जेव दिला ना, तू माझा नातू आहे नातू. होय का? हा ठीक आहे, असू द्या, दुरुस्त करून देते. त्यांना म्हणा एक कोरा दाखला घेऊन जावा जसला, मॅडम लगेच तयार करून देतात. बरं मी त्याला सांगतो मी तसं, आणि काय होते. हा काय करू नका, दुरुस्त करून घ्यायचं, काय एवढं काय हे नाही. ते कसं आता झाली त्यांच्याकडनं चूक, देते मी तयार करून देते त्यांना. मॅडम मॅडम मी काय म्हणतो, चूक झाली मान्य आम्हाला, पण चूक काय करायचं तुम्ही बघून काम करताय का कसं, म्हणजे झोपत असता का मला? नाही ते कसं झालं माहितीये का, एखादं लिहिलेलं असतं मग मी हे करते हो. आता जन्म मृत्यूचे मग बरेच असे दाखले असतात ना. होय की, पण तुमचं काम आहे ना मॅडम. हो ते काम आहे. तुम्ही मेलेल्या माणसाला जीवन करणार, जीवन माणसाला म्हणजे मरे दाखवणार.
क्लार्कला काय सांगायचं, मी कालच लई ओरडली त्यांना, म्हटलं असं नसतंय ना, म्हटलं तुम्हीच म्हणताय मॅडम की मी बघतच नाही काय, मग तुम्ही बिन बघता सगळ्या करताय काय मला कळ ना. नाही जन्म मृत्यूच तेवढं, आता भरपूर असतात ना तसे रोजचे दाखले. मॅडम ठीक आहे, पाठवून दे त्यांना, देते सही करून लिहून देते. तालुक्यात तुम्ही का बाहेरचा, तुम्ही बाहेरचे? मी मार्तन पवार, राणा डोरली. हा माझा मुलगा आहे श्रीवर्धन पवार, याची मी शेगाव ग्रामपंचायतला नोंद होती होती. मला जन्माचा दाखला हवा होता, मी त्यांना जन्मदाखला मागितल्यानंतर हा आहेत असतानाही मृत्यूचा दाखला देण्यात आलेला आहे. तरी शेगाव ग्रामपंचायतचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा मी पालक म्हणून त्यांनाही यमाची वशी दाखवण्यात येईल. हा मी माझ्या पालकाच्या वतीने इशारा देत आहे, त्यांच्यावर कठोर लवकरात लवकर कारवाई हीच मी मागणी करतो. सर त्यांचं नाव काय काय आहे? त्यांचं ग्रामसेवकचं नाव आहे कल्पना गवळी, क्लार्कचं नाव आहे सुभाष निकम. या लोकांनी एवढा मोठा दाखला असतोय, याच्यातून सुद्धा मृत्यू आणि जन्माची नोंद आणि मृत्यूची नोंद यात जर फरक समजत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना कोणताही नोकरी करण्याचा हक्क नाही आहे. आणि त्यांचं उत्तरही उलट येते, मी कोणताही दाखला वाचला जात नाही, मी डायरेक्ट सही करते असं त्यांचं उत्तर आलं जातं आहे. त्याचंही आमच्याकडे प्रूफ आहे, तोही प्रूफ आम्ही सादर करतो आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई होईल हीच मी मागणी करतो. पवार, मनसी जिल्हा उपाध्यक्ष, सांगली जिल्हा. आज माझा पुतण्या मार्तन जगन्नाथ पवार यांच्या मुलाला शेगापर्यंत तिने जन्माचा दाखला मागितल्यास त्यांनी मृत्यूचा दाखला दिलेला आहे. तर अशा जो अधिकारी आहे म्हणजे ग्रामसेवक मॅडम कल्पना गवळी, त्यांचा मी आमच्या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आहे आणि त्या मॅडमना शासनाने न ठेवता, कामावर न ठेवता तिचं तात्काळ निलंबन करावं ही आमची मनसेची मागणी. चौकेश अदाटे जर